मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते सिल्लोडमध्ये आलेले होते आणि त्यांच्या हस्ते 60,000 महिलांना जे आहे ते मंजुरी पत्र या योजनेचं जे आहे ते देण्यात आलेलं होतं. आपल्यासोबत या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला ज्या आहेत या ठिकाणी आहेत, तरी कुठून आलेल्या आहात आणि काय वाटतंय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी आले आणि तुम्हाला मंजुरी पत्र त्यांनी दिलेलं आहे? काय नाही, चांगलं वाटतंय आणि त्याच्याबद्दल आम्ही बोयगाव आणि तालुका प्लंबरीमधून आलोय. पण मग आता तुम्हाला 1,500 रुपये महिन्याला पैसे मिळणार आहेत, मुख्यमंत्री येऊन स्वतः तुम्हाला त्याचं मंजुरी पत्र दिलेलं आहे, काय वाटतंय? नाही काय नाही, चांगलं वाटतंय, योजना बरी वाटते. हो ताई काय सांगाल, योजनेचा लाभ होतोय, 1,500 आता तुमच्या खात्यात येणार, कसं वाटतंय मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं? चांगलं वाटतंय मुख्यमंत्र्यांचं भाषण झाल्यावर. आणि आम्ही इतके दिवस त्यांना टीव्हीतून बघत होतो, आता स्वतःहून आमचा भाऊ आम्हाला इथं भेटण्यासाठी आला. आणि काही महिलांना समजा काही कोणी कोणी भाऊ ते विचारत नव्हते, पण आता त्यांच्या खात्यावर 1,500 रुपये येऊ राहिले आणि मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी अशा बऱ्याचशा योजना आणल्या, त्यांच्याबद्दल आमचे खूप खूप धन्यवाद. काय वाटतंय ते लाडका भाऊ तुम्हाला भेटायला आला, तुमच्या आता ओवाळने तुम्हाला टाकणार आहे 1,500 रुपये दरमहा? चांगलं वाटतंय. काय सांगाल, 1,500 रुपये महिन्याला मिळणार तुम्हाला आता, बरं वाटतंय का? काय योजनेबद्दल विश्वास वाटतो? चांगली योजना काढली आमच्यासाठी, तसे आता आमच्याजवळ येतच, समजा पैसे नव्हते महिला जवळ, हेच पैसे आता राहतीलच आपल्यासाठी, काही गोळ्या औषधा काही लागलं तर वाटतोय. लाडक्या भाऊ आनंद वाटतं आम्हाला, आमचे भाऊ भेटीला आले आणि योजना चांगली काढली. काय वाटतंय ते योजना टिकेल असं वाटतंय का आणि काय? सर खूप आनंद वाटतो सर आम्हाला, 1,500 रुपये मिळणार आहेत तुम्हाला आता दरमहा. हो सर खूप आनंद वाटतो आम्हाला. काय करणार त्या पैशाचं? हो आता पैशामध्ये काही मुलींचा काही गरजेनुसार, मुलीला शिक्षणाला त्याला ते काम येते, काही कपडे पुस्तकं राहिले काही, त्याच्यामुळे ते चांगलं खूप छान वाटत आम्हाला. काय मावशी आता 1,500 रुपये मिळणार आहेत महिन्याला, कसं वाटतंय? सर 1,500 मिळणार, त्या 1,500 खूप आम्ही शिंदे सरांचं खूप अभिनंदन करतो, खूप त्यांचं थँक्यू त्यांच्याबद्दल, कारण की त्यांनी स्त्रियांसाठी गोरगरीब ज्यांना आता आजपर्यंत काही त्यांचे अकाउंट पण नव्हते, त्यांनी अकाउंट या हेतूने अकाउंट ओपन केलेले आहे आणि त्यांना हे 1,500 मिळणार आहे, म्हणजे त्यांचे स्वतंत्र पैसे, ज्यामुळे ते स्वतः खर्च करू शकते, दुसऱ्यांचा त्याच्यावर अधिकार नाही आहे, किंवा ते पैसे मागावं लागत होते नवऱ्याला किंवा बला मला याच्यासाठी पाहिजे त्याच्यासाठी पाहिजे, आता कोणाला मागायची गरज नाही, त्या स्वतः जातील, त्या स्वतः खर्च करता येऊ शकते. एवढंच बोलून खुश आहेत का पण तुम्ही या योजने? खूप खुश आहे सर. पण मग आता विरोधक तर असं म्हणतायत की योजना फक्त निवडणुकीपुरती आहे आणि नंतर ते बंद होऊन जाईल, तसं ते म्हणणारे खूपच असतात सर, पण आम्ही नाही होऊ देणार तर. सर तुम्हाला काय वाटतंय, योजना सुरू राहील असं वाटतंय का? सुरू राहील असं वाटतंय मला पण. आज तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही सुलतानवाडी फुलनवर तालुका. पण मग मुख्यमंत्री स्वतः भेटीला आले तुमच्या, त्यांनी घोषणा केली मोठी झालं, घोषणा केल्याबद्दल पण आणि त्यांना समोरासमोर भेटल्यामुळं पण आनंद वाटतो आम्हाला. ताई तुम्ही लहान मुलाला आपल्या घेऊन आलेला आहात, काय सांगाल, काय वाटतंय योजना, कशी वाटते ही योजना? छान वाटते सर, कारण की ज्यावेळेस मी त्या ठिकाणी फॉर्म वगैरे भरायला सुरुवात केली, मी सुलतानवाडी येथील त्या ठिकाणी सेविका म्हणून कार्यरत करते, ज्यावेळेस फॉर्म भरायला सुरुवात केली त्यावेळेस त्या ठिकाणी बरेच लाडके भाऊ म्हणायचे की हा योजना कशाची चालू होते कशाची नाहीत, पण त्या ठिकाणी आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी माननीय आपले त्या ठिकाणी जे काही आपले मुख्यमंत्री आहेत आदरणीय शिंदे सर आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटीला आलेत आणि त्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन आपल्याला सांगितले की ही योजना त्या ठिकाणी कायमस्वरूपीची त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. खूप बरं वाटलं सर, खूप छान वाटलं त्या ठिकाणी, आणि या योजनेचा त्या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांना फायदा होतो हे सुद्धा एक खूप छान त्या ठिकाणी महत्वाचं त्यांनी त्या ठिकाणी योजना राबवली असं मी त्या ठिकाणी म्हणले सर. सांगितलंय की राखी पौर्णिमेच्या आधी तुमच्या खात्यामध्ये देणार आहे म्हणून? हो सर सांगितलं सर, त्यांनी अशी ग्वाही दिली सर त्यांनी की राखी पौर्णिमेच्या अगोदर त्या ठिकाणी 2 महिन्याची रक्कम प्रत्येक महिलेच्या खात्यावरती जमा होणार आहे. एवढंच नाही सर की एखाद्या महिलेचं जर त्या ठिकाणी अकाउंट जर बंद असेल, जर 0 बॅलन्स असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी पेमेंट येण्यासाठी प्रॉब्लेम होईल, ते सुद्धा ते चालू करणार आहे सर, अगोदर 100 रुपये टाकून वगैरे. खूप छान मार्गदर्शन केले. विरोधक असं म्हणतायत की ही योजना केवळ निवडणुकीपुरती आहे, निवडणुकीचा जुमला आहे, निवडणूक झाली की बंद पडेल, काय वाटतं विश्वास काय? नाही सर असं काही वाटत नाही, कारण तसं जर होणार असतं तर प्रत्यक्ष
त्या ठिकाणी शिंदे सर त्या ठिकाणी भेटीला आलेच नसतील असं मला तरी वाटते. कारण ज्यावेळेस एखादा निर्णय ठाम असतो त्याचवेळेस तो व्यक्ती त्या ठिकाणी ठामपणे बोलतो. आणि सरांनी आज ठामपणे असं सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी ही योजना त्या ठिकाणी कायमस्वरूपी योजना असेल त्या ठिकाणी. कारण विरोधकांचं तर कामच असते सर, एखादी गोष्ट जर चांगली जर होत असेल तर त्याच्यावरती टोम नाही देणं किंवा त्या ठिकाणी त्याला उलट उत्तरे देणं हे त्यांचं त्या ठिकाणी कामच आहे. ते त्यांचं काम करत आहेत आणि आपण आपलं काम करणं त्या ठिकाणी हे मला तरी वाटतं की योजना त्या ठिकाणी कायमस्वरूपीची असेल चालायला हवी असं मला माझी त्या ठिकाणी अपेक्षा आहे. मावशी नत खूप छान दिसते तुम्हाला. कुठून आलात तुम्ही लाडक्या भावाला भेटण्यासाठी आलेला आहात? कुठून आलात? सुलतानवाडी. कसं वाटतं योजना? चांगले वाटते. लाडक्या भावालाच भेटासाठी आलो आम्ही आता. भावालाच भेटासाठी आलो आम्ही. काय तुम्हाला आज काय काय करून घेतलं इथे? 60,000 महिलांना दिले. आम्हाला काही नाही, आता असे पत्र ते दिले आम्हाला आणि 1,500 रुपये पगार चालू केली. असं म्हणजे चांगलं वाटलं आम्हाला त्यानं कार्यक्रम ठेवला. पण आम्ही पण फिरायला आलो ना तर आम्ही घरीच निदालाच होतो. फिरायला पण तुम्हाला मिळालं हे कार्यक्रम. पण आम्ही कुठे फिरायला जातच नव्हतो ना, आता फिरून आलो ना आम्ही पण. मग त्याच्यामुळं चांगलं वाटलं, त्यानं चांगलं केलं. उलट आम्हाला पण चांगला आनंद वाटला. आपण पाहतोय की खरं तर ह्या सर्व महिला आहेत फुलंब्री तालुक्यातल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेसाठी आज 60,000 महिलांना जे आहेत ते नियुक्तीपत्र जे आहे ते किंवा मंजुरीपत्र जे आहे ते देण्यात आलं आणि त्यातल्याच या महिला आहेत ज्यांना ह्या संपूर्ण योजनेचा लाभ मिळणार आहे. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सिल्लोड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.